सो हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू व्लॉग. मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण आता आलो आहोत यॉर्क वायनरीजला, जे की नाशिकमध्ये आपल्या नाशिक सिरीजचा तिसरा व्लॉग आहे. आणि थोडं यॉर्क वायनरी एक्सप्लोअर करू, काय काय आतमध्ये ते बघू, आणि वाईन टेस्टिंग ते बघू, आणि त्या व्यतिरिक्त जर टूर पॉसिबल झाली तर ती टूर पण घेऊ. सो इथे जसं एंटर होतो, एंटर झाल्याला आपल्याकडनं 300 रुपीज पर पर्सन चार्जेस लागतात, जे की एंट्रिंग फी बोलू शकतो त्याला. आणि जे 300 तुम्ही आता पे करतायत, जो काय तुमचं रेस्टॉरंटचं बिल होईल किंवा तुम्ही वाईन टूर घेताय किंवा वाईन टेस्टिंग करताय, त्यामधनं ते 300 पूर्णपणे मायनस होणार. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाईन टूर जी आहे ती 500 रुपीज आहे, जर तुम्हाला वाईन टूर करायचं तर तुम्हाला फक्त अजून 200 रुपये ॲड करायचे पर पर्सन, जेणेकरून तुम्ही पूर्ण वाईन टूर घेऊ शकतात. आणि जर तुम्ही बाकी वाईन टेस्टिंग किंवा काय रेस्टॉरंटचं बिल होतं तर ते त्यामधनंही मायनस होईल. आणि फायनल फक्त तुम्हाला स्टार्टिंगला जे कूपन मिळेल ते कूपन तुम्ही सांभाळून ठेवायचं. सो हे त्यांचं यॉर्कचा हॅशटॅग बनवला आहे. आणि पुढे सर्वांचं बघू शकाल, बहुतेक आता तो सगळा ऊस लावला आहे. आम्ही लास्ट टाईम जे आले होते तेव्हा इथे पूर्ण द्राक्षाची शेती होती, या द्राक्षाचा बागा होता. आणि आय थिंक सीझन वाईज म्हणून त्यांनी आता ऊस लावलेला आहे. सो गार्डन म्हणा निघून डायरेक्ट टेस्टिंगसाठी. टेस्टिंग रूममध्ये आलं आणि टेस्टिंग रूममध्ये आम्ही रोज वाईन मागवली आहे, कारण की जी टूर होती त्या टूरला अजून बराच वेळ आहे. तर मग बघूया टूर घेणार की नाही घेणार, फिक्स नाही अजून. जर घेतली तर ते मी डिटेलमध्ये सांगतो. आणि टूरची कॉस्ट आहे 500 रुपीज, जे की आपल्या म्हणजे आपल्या 200 पे करावं लागणार, आणखी ऑलरेडी 300 आपण एंट्री पासवर पे केले आहेत. त्या व्यतिरिक्त टूरमध्ये 5 प्रकारचे वाईन टेस्ट करायला देणार, आणि जी प्रॉपर वाईन कशी बनवली जाते बाहेरच्या ड्रम्समध्ये वगैरे ते दाखवलं जाईल. आणि सध्या तरी आम्ही रेस्टॉरंट एरियामध्ये आत्तापुरता एक रेड रोज सॉरी रोज वाईन ऑर्डर केली आहे. आणि बघू टूरचं पुढे सांगतो काय करतो. सध्या पुरता तरी जी वाईन ऑर्डर केली ती टेस्ट वाईज खूप चांगली आहे. सध्या मला सांगा वाईन प्यायची कशी असते, कशी प्यायची असते. पहिले तर ग्लास असं पकडायचं असतं, आणि पहिला थोडं ग्लास लावायचं, स्मेल करायची, आणि मग एक सिप घ्यायचा, तो पण तोंडात पूर्ण फिरवायचा आणि मग घ्यायचा. सो आता आम्ही टेस्ट करून बघतो. आता मी गेला, खूप मस्त आहे, टेस्ट खूप चांगली. आलं का आला कसं प्यायची, उगाच जाऊन डोसायची नाही. याच टेबलच्या पुढे त्यांचा वाईन एरिया, जिथे मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये ती वाईन स्टोअर केली जाते. आपली जी टूर असते ती याच्या थ्रूच असते, जिथे वेगवेगळ्या वाईन्सविषयी आपल्या दिल्या, जे मोठे मोठे कंटेनर आहेत त्यात वाईन स्टोअर केली जाते, आणि जी त्यांची प्रोसेस आहे त्यापासून ही बनवली जाते. सो टाईम चेक, 18:30 म्हणजे 6:13 आले आणि 7 बंद होतं. आय थिंक आपण तोपर्यंत पूर्ण वसूल करणार वाटतं. आम्ही ऑलमोस्ट 5 आलेलो, इथे पोचलेलो, त्यानंतर बराच वेळ इथेच घालवला मस्त निवांत बसून. आणि जसं तेव्हा उजेड होतं आणि आता जसं काळोख होतो आहे ना, तसं हे दिव्यांनी पुन्हा एकदा उजळून निघालं, ज्या प्रॉपर लाईटिंग्स वगैरे आहेत. सो एक ह्याची एक झलक दाखवूया आणि मग भेटूया खाली. आता टाईम चेक अराउंड झालेत आता
साढ़ेसहा वाजून गेलेत, सातपर्यंत थांबायचा विचार केला पण तेवढा वेळ काय उपयोग नव्हता आणि यानंतर आता डायरेक्ट भेटणार ह्याच्यावर डॉर्मेटरीवर भेटू. आणि तोपर्यंतचा ओवरऑल हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल करा तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपल्या दादूच्या चॅनल पण सीड रायडर ट्रॅव्हलर, दादूचा पण सेम कंटेंट असेल पण एका वेगळ्या स्टाईलमध्ये असेल, तेही नक्की चेक करा. दादूच्या चॅनलही लाईक करा, तिथेही सबस्क्राईब करा. आणि उद्याचा प्लॅन आमचा अजून तळ्यात मळ्यात आहे, बघू जर पॉसिबल झालं तर उद्यासाठी पण एक प्लॅन केला, आता तर रिव्हील नाही करत, बघू छोटा झाला तर झाला, प्लॅन करू काही बेटर नाशिक सिरीज. तिसरा एक सॉरी चौथा पार्ट येईल अजून तिसरा आला तर. सो चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. बाय, टेक केअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.